ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा इचलकरंजीत स्कूल बस व एसटी चा अपघात अपघातात विद्यार्थ्यांसह 10 ते 12 जण जखमी इचलकरंजी चंदाव चौकामध्ये एसटी व स्कूल बस मध्ये अपघात होऊन काही प्रवासी व विद्यार्थी जखमी झाले आहेत त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या अपघातात एसटी व स्कूल बसचं मोठं नुकसान झालं आहे या घटनेची नोंद गावबाग पोलीस ठाण्यात झाली आहे इचलक्रांची येथे दिवसेंदिवस अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे गेल्या काही दिवसापासून अपघातामध्ये काही जणांचा मृत्यू झालाय शहरामध्ये आज जनता चौकामध्ये स्कूल बस एस टीचा अपघात होऊन स्कूल बसमधील विद्यार्थी जखमी झाले यामध्ये हर्षित मालू वय आठ हर्षित हेडा वय आठ हर्षद खेडा वय दहा हे जखमी झाले आहेत त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत स्कूल बस चालक आमीन पटेल हे बस घेऊन शाहू कॉर्नर कडून जनता बँक चौकाकडे येत होते तर एस टी चालक अजित कांबळे हे गांधी पुतळ्याकडून एस टी स्टँड जात होते सकाळी आठच्या सुमारास दोन्ही गाड्यांचा समोरासमोर अपघात झाला यामध्ये स्कूल बसच्या चालकाकडील बाजूचे मोठे नुकसान झाले आहे तर एस टी समोरून धडक दिल्यामुळे एस टीची फुटली आहे यामध्ये दोन्ही वाहनातील दहा ते बारा जण जखमी झालेत जनता चौकामध्ये अपघात घडल्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती महानकर हुन निखिल भिसे